भरोसे निघतो मी उद्या भेटूया ऑफिसमध्ये. काय झालं कांता? माझं ऐका साहेब, तुम्ही गडकरी सारख्या नालायक माणसाची सोयरी करून ना फार मोठी रिस्क घेत आहे. रिस्क कसली कांता? तू म्हणजे ना. नाही नाही, तुम्हाला नाही पडणार, कारण तुम्ही बदललात, पण काळीज बापाचं आहे ना ते अजून मेलेलं नाहीये. बघ, उत्तर तुझ्याकडे आहेच. नाही साहेब, हे उत्तर नाहीये, तुमचा मोठेपणा सांगतोय मी. साहेब, बेईमानाचं पण इमान असतं बघा. तुम्ही माझ्याकडे काम करताय, पण त्याच्यामुळे कुणा अश्राप माणसाला देखील त्रास होणार नाही याची काळजी घेऊनच ना. माझं ऐका साहेब, माझं ऐका. तो गडकरी उलट्या काळजाचा माणूस आहे. स्वतःचा डाव साधत असेल ना तर पोटच्या पोरीचा बळी द्यायला देखील कचरणार नाही तो. कांता कांता, तू एक विसरतोयस. उद्या ती मुलगी लग्न होऊन इथे आली की ती इथे सून म्हणून नाही राहणार रे. ती माझी मुलगी म्हणून इथे राहणार. हो पण साहेब, हे त्याला कोण सांगणार? आणि समजा त्याने तिला आधीच फितवलं असेल तर? नाही नाही नाही, इम्पॉसिबल. नाही, हे शक्य नाही कांता. अरे, तो गडकरी तिला माझ्या विरुद्ध वापरू शकत नाही. आणि आणि समजा वापरण्याचा प्रयत्न केला ना तर तिच्या केसालाही धक्का लागणार नाही याची मी काळजी घेईन ना. ए, 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 एक मिनिट कांता. अरे, कालपर्यंत जशी गौरी होती ना तशी उद्यापासून प्रीती असेल. कळतंय का?